मित्रांनो बघताय ना ते डोंगरावर मंदिर, त्या डोंगरावर जायचं आहे, जसपर्यंत काय आलो जाणार देव जाणे। नमस्कार मंडळी, मी सैराज शिंदे, फक्त कोकण या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आता वाजलेत सकाळचे बरोबर 7:01 वाजलेला आहे। तर आता तुम्ही म्हणत असाल आज सकाळ सकाळ चालला कुठे, तर आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही जातोय लोटेश्वर, टिकळेश्वर, मार्लेश्वर, आणि आजचा सोमवारच आहे त्यामुळे शंकराचं दर्शन घेण्यासाठी सगळी पोरं मुलं निघत आहेत। आणि आज लोटेश्वरचा ब्लॉग बघितला असेल आधी तुम्ही, तेव्हा होतो मी माझ्या मित्रांबरोबर, शाळेतल्या मित्रांबरोबर, आणि आज आहे वाडीतल्या मित्रांबरोबर, भावांबरोबर, घ्या भावांबरोबर, आज आहे वाडीतल्या भावांबरोबर। तर काल रात्री 11:30 दरम्यान एक ठरला, काय ठरलं माहिती आहे की सकाळी बरोबर 6:30 खाली यायचं। आता 6:30 म्हणजे आम्ही एक टायमिंग दिलं 7 निघायचं, 6:30 खाली यायचं, आणि जो कोणी 6:30 नंतर येईल त्यांना सर्वांना नाश्ता द्यायचा, असा एक नियम ठरला। आता त्या नियमाला ज्यांनी हाक दिली, म्हणजे म्हणतात ना नियम पाळतात तसे, आम्ही हे इथं दिसतं ना तुम्हाला बघा, त्या बाबूदादा आहे, इकडं गुंडू आहे, राज आहे, यश आहे, एवढ्यानी आम्ही नियमाला हाक दिली, म्हणजे नियम पाळला। आता बघूया, आता तरी जो शेवटला येईल ते नाश्ता देतो काय बघूया, दिला असं तुम्हाला पुढे समजेलच। अशी एक छोटीशी ट्रिक होती की जो माणूस हा बघा, आज जो माणूस उशीरा येतो ना तो माणूस लवकर आलेला, लवकर आला, परवाची व्हिडिओ बघितलं तुम्ही, 3 उठलेला माणूस किती वाजता आला, गणपती अप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला पहिला स्टॉप वडापावचा, तर आताचा प्लॅन ठरलेला आहे की पहिलं जायचं आहे, नाव विसरलो रे मी ते मगापासून, लोटेश्वर। तर आताचा प्लॅन ठरलाय की पहिलं जायचं लोटेश्वर, त्यानंतर टिकळेश्वर आणि मग मार्लेश्वर। आता टिकळेश्वरचा रोड आहे तो म्हणतात म्हणतात म्हणतोय पाली मार्गे बाहेर पडायचा आहे, कुठे पडायचं ते पुढे दिसेल। तर पाटी तुम्ही इथे कधी आलात तर आमच्या वासू मामांना नक्की भेट द्या, पावाची वडापावची टेस्ट घेऊन जा, आणि भुर्जीपाव एकदम जबरदस्त करतात। तर आता आणखीन भरपूर पोरांना वडापाव पाहिजे, सकाळचा नाश्ता लागतो, त्यातला आमचा ओयम अण्णा एक नंबरला आहे, त्याला 9 भाकरी लागते, पण आम्ही त्याला पाव खायला घालतोय। आणि आपले आचारी थांबा, तुम्हाला वासुभावांची मदत करताना बापू काका यांचे सुपुत्र तन्मय शिंदे, आणि हे आमचे वासुबाबा, कधी आलात तर नक्की या। तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात, आपण पहिला आपला स्टॉप म्हणजे लोटेश्वरला पोहोचलेला आहे, म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यामुळे तुम्हाला रस्ता काही दाखवला नाही, आता मी पाठी बघत असेल कमाने दिसते, तर डायरेक्ट मंदिरात जाऊया। तेव्हा आलेलो तेव्हा भरपूर गर्दी होती, पण आता आम्हीच, आणि इतकी शांतता आहे ना इथे, जबरदस्त शांतता आहे, आणि सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहे बघा।
मित्रांनो, आता पालीकडून देऊ मार्ग डायरेक्ट देऊ देऊ याच्यानंतर पुढचा स्टॉप आहे आपला टिकळेश्वर. तर चला टिकळेश्वरच्या जर्नीला सुरुवात करूया. जबरदस्त ऊन आहे पण गाडीत काही ऊन लागत नाही आहे. आता थांबलेलो आहे निसर्गाची हाक. निसर्गाच्या हाकेला ऊन देणं गरजेचं आहे ना, त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही. आता वरती इकडे डोंगर आहे जिथे मंदिर आहे त्या डोंगराच्या पायथ्याला ताप नुकतंच पायथ्याला पोचलेला आहे. गाडीवर चढत नाही त्यामुळे गाडीतून उतरवलं नाही, बेकार वर चढायचं आहे. मिंडळी मित्रांनो, बघताय ना ते डोंगरावर मंदिर, त्या डोंगरावर जायचं आहे. जसपर्यंत काय आलो जाणार आहे देव जाणे. जाम गाडी गाडी जाम गरम झाली, कुलन बिळन जाम गरम झालं होतं. गाडी थंड करायला वेळ लागला. आत्ताच खाली पायथ्याला आलो आहे, अजून वर टॉकावर जायचं आहे. बेकार बेकार कंडिशन, बेकार.
मित्रांनो, आता टिकलेश्वरचा डोंगर चढायला सुरुवात करतोय. तर हर हर महादेव, हर हर महादेव. चला दमले. उन्हामुळे लय त्रास होतो. कधी येत असेल तर आमच्यासारखी चूक करू नका. सकाळी या, नाहीतर संध्याकाळी या. डोकावर जायचं आहे. दिसतंय जवळ आलेलं, पण अशी अशी पायवट आहे. मी करत दमणार. आमच्यासारखी चूक अजिबात करू नका. भर दुपारी येऊच नका. आत्ता आम्ही पोचलेलो आहे वरती. जाम जाम बेकार रस्ता होता. म्हणजे रस्ता आहे, पण उन्हातनं यायचं म्हणजे जाम ताप आहे डोक्याला. तुम्ही आमच्यासारखी अजिबात चूक करू नका. तुम्ही निघायचं असलं तर संध्याकाळचं किंवा सकाळचं निघा. कळकळीची विनंती आहे, संध्याकाळचं किंवा सकाळचं निघा. असलं जबरदस्त ऊन आहे ना, म्हणजे असं वाटतं की एक वेळ ते पावलं पायट्याने चढायला बरं आहे, पण तो मधला असा आपला काय म्हणतात तो पायवट आहे ना, ती बेकार. सुरुवातीला आल्या पटकन इथं देऊळ लागतं. आल्या बसलेलं आहे, त्यामुळे काय ब्लॉक केलेलं नाही. सगळी पुरं जाम म्हणते, जाम दमलेली आहेत. आज तुम्हाला परिसर दाखवतो, मंदिराजीतला कसा येतो. कसं वाटलं वर चढून? अजिबात. उन्हातून येऊ नये कोणी. यायचं असेल तर सकाळी 8 वाजता यावं. ऋषी कुठे गेला? ऋषी वर चढून कसं वाटलं? ओय वांडा, ओय वांडा, परत गेली. जाम बेकार. बोने शेट करत नाही रे. परिस्थिती होता ही, तर परिस्थिती सांगण्या पलीकडे. यांचं काय झालं समजत नाही. हॅलो. म्हणून कळकळीची विनंती आहे, कधी याल ते सकाळी या, नाहीतर संध्याकाळी या. कुठल्या भरायचे आहेत? खाली एक म्हणतात एक कुंड आहे, उगे आता कुठे आणि कसं येते. पाण्याची झक्त दुर्द आहे. सगळ्या बाटल्या पाण्याच्या, पूर्ण बाटल्या पाण्याच्या सपलेल्या आहेत.
इथं पाण्याचे टाकायचे. चला आता म्हणजे आता निघायची वेळ झालेली आहे. भरपूर बसून झालं, थोडासा दम खाल्लेला, नंतर खाली पाणी आणायला गेलं तुम्ही बघितलं. आता खाली परत पुढचा कुठला प्लॅन आहे बघूया, तुम्हाला पुढे समजेलच. आधी पेट पूजा, जाम भूक लागले, जाम पूर्ण परिसर दिसते. हा बघा पूर्ण परिसर दिसते. चला आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी खाली गाडीजवळ. खाली येताना काही ब्लॉक करण्याची मनस्थिती नव्हती, कोरोना जाम भुकलवला होता, त्यामुळे आता आम्ही कोकण कट्टा या हॉटेलमध्ये आलेलो आहे. जबरदस्त पोट करून जेवायचं आणि मग पुढचा प्लॅन काय तो बघूया. आधी जरा पोटपूजा करूया, मग पुढचा काय ते नंतर बघूया. हे बघा सगळे भुकेले आहेत, सगळे पाठी बसले ते सगळे भुकेलेले आहेत. मित्रांनो, आता जे तुम्ही थाळी बघितली ती जेवण अगदी अप्रतिम होतं. पोटभर सगळी मुलं जेवले आहेत, म्हणजे म्हणतात ना घरचं जेवण कसं जेवतो आपण, अगदी तसं वाटलं. तुम्ही आता काका एरिया कुठला बोलला? पंचायत समिती. पंचायत समिती देवरुख असा हा एरिया आहे. ह्या एरियात जर तुम्ही आलात तर कोकणी कट्टा या हॉटेलला नक्की भेट द्या आणि इथं तुम्हाला काका भेटतील. काका नाव कसं? गौरव लोट. तुम्हाला नक्की भेटतील. तुम्हाला वाटले डिटेल्स मी पुढे देत, काकांनी कार्ड दिलं नाही मला. तर अशा प्रकारे एक हॉटेल आहे, मस्त सुंदर जेवण भेटतं. तुम्ही कधी आलात तर आवर्जून भेट द्या. धन्यवाद.